कॅप्टन साहेबांमध्ये आपलं स्वागत आहे. राहुल गांधी अमेरिकेकडे जाऊन हे विधान करतात याचा आपल्याला विरोध केला पाहिजे की नाही? केला पाहिजे की नाही? या संदर्भामध्ये विरोध करतोय जाहीर सांगतो. एकीकडे ज्यावेळेस आरक्षण, मग ते मराठा आरक्षण असो, एससी आरक्षण असो, एसटी आरक्षण असो, ओबीसीचं असो, भाजपाने कुठलंही आरक्षण काढून टाकायची भूमिका घेतली नाही. आरक्षण मिळालं पाहिजे हीच भूमिका आहे. आजच्या या कार्यकर्त्यांच्या बैठकीला उपस्थित असलेले मुदखेड तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते नेते, मुदखेड शहरातील माझे सर्व सहकारी बंधू भगिनी आणि सहकारी मित्र, आजची मीटिंग ही फक्त कार्यकर्त्यांची मीटिंग आहे. निवडक 400-500 लोकांनाच या ठिकाणी आपण बोलवलेलं आहे आणि आगामी लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकी संदर्भामध्ये काही विषय आपल्या समोर मांडायचे असल्यामुळे आज आपल्या सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. आपण सर्व या ठिकाणी आल्याबद्दल मनपूर्वक आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो, आपले आभार सुद्धा व्यक्त करतो. मला कल्पना आहे घरोघरी गणपती आहेत, गावागावात गणपती आहेत. गणपतीचा कार्यक्रम सर्व देशात आहे, महाराष्ट्रात आहे, नांदेडला आहे आणि म्हणून मी थोडा टाइम ऍडजस्ट करत करत तसं वेळ मिळेल तसं तसं वेळ आपल्या हातामध्ये कमी आहे. मला कार्यकर्त्यांना मुद्दाम सांगायचं की शेवटचे 15-20 दिवस फक्त आपल्या हातामध्ये आहे, नंतर निवडणुका लागणार आहे. मला कार्यकर्त्यांना सांगायचं आहे की शेवटचे या महिन्यातले 15 दिवस, आज 15 तारीख आहे, पुढचे 15 दिवस आणि त्यानंतरचा पहिला आठवडा ऑक्टोबर महिन्यामधला सगळं हिशोब जर काढला तर 15-20 दिवस आपल्या हातामध्ये आहे तयारी करायचं. पहिले आपलं इलेक्शन लागणार आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता वेळ न घालवता निरोपाची वाट न पाहता, मला निरोपच आला नाही, मला सांगितलंच नाही, मला अनुभवच नाही, आता याची वाट कोणी पाहायची नाही. जसं जमलं तसं कार्यकर्त्यांनी पहिल्यांदा आपल्या गावात कामाला लागलं पाहिजे ही माझ्या आपल्या सर्वांना मनापासून विनंती आहे. सांगितलं कार्यकर्त्यांची यादी आपण सर्व प्रमुख लोकांशी चर्चा करून काढलेली आहे. त्या यादीप्रमाणे गावागावच्या मीटिंग सुद्धा मी बऱ्याच ठिकाणी घेतल्या, काही राहिले असतील पण बऱ्याच गावची मी चर्चा केली आहे. गावातले काय प्रश्न आहे, प्रश्न म्हणण्यापेक्षा स्थानिक स्वरूपाचे राजकीय प्रश्न, कामात काही न संपणारी आहे. काही ना काही काम निघत राहतं, काही ना काही होत राहत. पण कार्यकर्त्यांना मला मुद्दाम सांगायचं आता कामाची वेळ नाही. 15 दिवसात नवीन काम मंजूर करा, टेंडर करा, रस्त्याचं काम करा, पाणी रस्त्याचं काम करा, काय करा. मी कार्यकर्त्यांना सर्व हे सांगितलं, नवीन काम आता कुठले आणू नका, मागची कामं ती रेग्युलर झाली पाहिजे मला मान्य आहे. नवीन मागणी आहे असं एखादी गोष्ट महत्वाची आहे मला मान्य आहे, एखादी गोष्ट करणं मदतच आहे हे पण मान्य आहे. पण वेळ एवढं कमी आहे की 15-20 दिवसांमध्ये नवीन मागण्या मंजूर करा, नवीन मागण्या मान्य करून पैसा ब्लड टेंडर करणारे काम सुरू करा, एवढं होऊ शकत नाही. त्यामुळे मला कार्यकर्त्यांना विनंती करायची आहे की नवीन मागण्या तुर्तपणे 2 महिन्याचा विषय, 2 महिन्यानंतर आपल्याच आमदाराच्या हातोडीत माझ्या खासदार म्हणून मी दुबई थोडस हिशोबाने घ्या आणि आपल्या गावातल्या लोकांना एवढं प्रचंड प्रमाणात पैसे वाढले गेल्या 15 दिवसामध्ये. साहेब आताच करावं लागते, गाव नाराज होते, आताच करावं लागतं. त्यामुळे नाराज होते थोडं भीत बोला आणि जे शक्य तेच बोलू ना आपण, जे शक्य तेच बोलू तर बरोबर फायदा काय. मी कुठल्याही गोष्टीला चुकीचं कधी सांगत नाही, 100% जे पडते ते करणार नाही करणार. तुम्ही सांगा तुम्ही सांगा, अनेक ठिकाणच्या गावाची कामं तुम्ही न सांगता सुद्धा मी मंजूर केलेली आहे, तुम्हाला मान्य मान्य पडते की नाही? तेवढा विश्वास तुम्ही ठरवू पाहिजे. एखादं काम महत्वाचं आहे,
अडचणीचं आहे, मान्य सगळेच काम काही इकडे होऊ शकत नाही, जे झालं तर लोकांना सांगितलं हे काम पण केले ते राहिलं आहे, पण त्यामुळे थोडस कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण जे बसतो चर्चेला थोडस आपणच फोन करून सांगितलं साहेब हे करावं लागते, लोक नाराज होत आहेत, अरे बाबा नाराज होत आहेत तर मी काय देव घडी की आपण सांगितलं उद्या होईल, या थोडस जरा हिशोबाने घ्या अशी विनंती मला कार्यकर्त्यांना करायची आहे. मित्र आज आपल्या सर्वांना प्रथम गणेशोत्सवाचं शुभेच्छा देतो. आपलं यंदाचं वर्ष सुखा समृद्धीचं व समाधानाचं जावं अशाच प्रकारची प्रार्थना गणेश बाप्पाकडे आपण त्या ठिकाणी करतो. आज मला दोन तीन गोष्टीचा या ठिकाणी निर्णय करायचा आहे, महत्वाचे प्रश्न मला लोकांना सांगायचे आहे. आपल्या कल्पना आहे की मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपप्रचार करण्यात आला की 400 पार कशाला पाहिजे भाजपला, 400 पार भाजपला पाहिजे म्हणजे यांना संविधान बदलायचं, यांना आरक्षण भाजपला काढून टाकायचं म्हणून 400 पार पाहिजे. आणि खेड्यापाड्यापर्यंत वाड्यासारखं हे पसरलं की यांना संविधान काढणार, आरक्षण काढणार, ह्याचं करणार, अमुक करणार, तमुक करणार, आणि असं वाड्यासारखं पसरून गेलं की प्रत्येक गावामध्ये गैरसमज झाला असं म्हणणार असं म्हणणार असं मला मुद्दा भावाजून सांगितलं पाहिजे. काल राहुल गांधी अमेरिकेमध्ये होते वॉशिंग्टनला, अमेरिकेमध्ये राहुल गांधीचं स्टेटमेंट आहे, वी विल थिंक, मी तुम्हाला जसं म्हणत तसं वाचून दाखवतो त्याचा अर्थही सांगतो, वी विल थिंक ऑफ स्क्रॅपिंग रिझर्वेशन वेन इंडिया इज अ फेअर प्लेस अँड इंडिया इज नॉट अ फेअर प्लेस. त्यांचं म्हणणं आहे आम्ही आरक्षण काढून टाकायचा विचार करू ज्यावेळी देशामध्ये अशी परिस्थिती निर्माण होईल तेव्हाच आम्ही आरक्षण काढून टाकू. राहुल गांधींनी त्यांच्या राष्ट्रामध्ये अमेरिकेमध्ये केलेलं विधान आहे. आता मला सांगतो लोकसभेमध्ये एक माणूस अमेरिकेत दुसऱ्याचं म्हणायचं म्हणजे आरक्षण यांना काढायचंय. मला इथे बसलेल्या तमाम माझ्या मित्रांना सांगायचंय गावागावात जा, ज्यावेळेस तुम्ही गावात जाल सांगा की राहुल गांधींनी स्टेटमेंट केलेलं आहे की ज्यावेळेस देशामध्ये परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेस आम्ही आरक्षण काढून टाकू. ते राहुल गांधी म्हणतायत, ते भाजपला म्हणत नाहीये. अशोक चव्हाण काय म्हणतात ते रेकॉर्डवर माहिती आहे. अशोक चव्हाण राहुल गांधींच्या या वक्तव्या संदर्भामध्ये विरोध करतो हे जाहीरपणे सांगतो. एकीकडे ज्यावेळेस आरक्षण, मग ते मराठा आरक्षण असो, SC आरक्षण असो, ST आरक्षण असो, OBC असो, भाजपाने कुठलंही आरक्षण काढून टाकायची भूमिका घेतली नाही. तुला आरक्षण मिळालं पाहिजे हीच भूमिका आहे. मग भाजपच्या नावाने खेळ करायचे आणि अमेरिकेत जाऊन विधान करायचं हे मी नाही, तुम्ही बघा टीव्हीवर केलेली, मी पाहिलं असेल टीव्हीवर बघा. राहुल गांधीजी बोलले वक्तव्य टीव्हीवर बघा आणि ते बोलले म्हणून तुम्हाला सांगतोय की हे कसं काय डिफरन्स चाललंय. लोकसभेत एक बोलायचं इलेक्शनला, अमेरिकेत जाऊन दुसरंच बोलायचं. आणि म्हणून मला एवढं सांगायचंय गावागावात सांगा जर काँग्रेस उद्या आली या विधानसभेमध्ये तर महाराष्ट्रातले सगळे रिझर्वेशन हे रद्द केल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला सांगावं लागेल लोकांना. हे चाललंय म्हणून मी म्हणत नाही, त्यांचं काल अमेरिकेमध्ये झालेलं भाषण मी सांगतो म्हणून युट्यूबवर जाऊन बघा. युट्यूबवर वॉशिंग्टन मध्ये अमेरिकेत झालेलं भाषण काय ते नीट ऐका आणि मग लोकांना जाऊन सांगा हे जे सरकार महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं आलं तर तुमचं आरक्षण हे सरकार रद्द करणार आहे ते सांगू लागेल आपल्याला. आपल्याला सांगू लागेल सांगा राहू का नाही. इथे अनेक लोक आहेत ज्यांना मला आरक्षण पाहिजे, ज्यांना SC आरक्षण टिकलं पाहिजे, ST आरक्षण टिकलं पाहिजे, OBC आरक्षण टिकलं पाहिजे. ही भूमिका सर्वांची आहे की नाही असेल तर मग राहुल गांधी अमेरिकेमध्ये जाऊन हे विधान करतात याचा आपल्याला विरोध केला पाहिजे की नाही, केला पाहिजे की नाही, आत्मसात केला पाहिजे की नाही. प्रत्येक मी काय म्हणतो तुम्हाला हे जे करत असेल गावात सांगावं लागेल, गावात सांगावं लागेल. अशोक चव्हाण बोलतो म्हणून नाही, त्यांचं भाषण काय
मोबाईल उघडा आणि त्याच्यावर गुगलवर बघा की राहुल गांधी वॉशिंग्टनला काय बोलले. आणि मग गावात सांगा की आपण जे करतोय हे बरोबर आहे का, हे जे म्हणताय ते बरोबर आहे का. एकीकडे इलेक्शन एक बोलायचं, तिकडे दुसरं सांगायचं. एक इंटरव्ह्यू त्यांचा टीव्हीवर आलेला इंटरव्ह्यू आहे. आणि म्हणून मला सांगायचंय मित्र, कृपया सावध राहा. मी तुम्हाला एवढं सांगायचं, मला इथे बसलेले माझे तमाम सहकारी कोणी काँग्रेसमध्ये माझ्या बरोबर आले, कोणी मूळचे भाजपचे आहेत, मला असं तुम्हाला एवढं सांगायचंय की ज्या ठिकाणी काम करतो इमानदारीने काम करतो, तिकडे एक बोलायचं तिकडे एक बोलायचं असं काम मी कधी केलं नाही. जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो प्रामाणिकपणे काँग्रेसचे काम, आज मी भाजपमध्ये आहे. कुठलाही नवीन भाजपवाला जुना भाजपवाला मान सन्मान हा विषय नाही. अशोक चव्हाण सर्व सारखे आहेत हे माझं मुद्दा म्हणणे एवढंच कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांना विश्वास ठेवला पाहिजे. मला कार्यकर्त्यांना मंचावर लोकांना विश्वास ठेवला पाहिजे. अशोक चव्हाण विचारतच नाही हो, अशोक चव्हाण आम्हाला बोलतच नाही हो असं नाही माझ्या मनात कधीच नाही. ते सगळे मी तर वयाच्या 65 वर्षामध्ये फक्त माणसांना मला वेळ नाही माणसं मला सगळे सारखे आहे. फक्त अट एवढीच आहे जो काम करेल आणि जो बुक तुमचं प्लस ठेवेल ते माझ्या बरोबर राहील. आणि जे तो बुक मायनस मला आणि फुलेवा येणार होणार नाही, ते माझ्याने होणार नाही. बुक प्लस तुझा सन्मान, बुक मायनस त्यामुळे मला विनंती एवढीच आहे. सकाळी इकडे फोटो आणि संध्याकाळी तिकडे फोटो हा कार्यक्रम बंद झाला पाहिजे. आचारसंहिता आता इलेक्शनच्या काळामध्ये बैठका प्राप्त होतील तर भाजपच्याच कार्यकर्त्यांच्या अंतर्गत बैठका होतील. कुठलीही बैठका सर्वपक्षीय बैठका चालणार नाहीत ते मला जाहीर केल्याने काही सांगायचं. आता वेळ सर्वपक्षीय नाही, नंतर लोक इलेक्शन होतं. आता बैठका सर्वपक्षीय नाहीत, आता बैठका होतील तर भाजपच्याच कार्यकर्त्यांच्या बैठका होतील. त्या बैठकीमध्ये जे ठरवायचं आहे इलेक्शन कसं लढायचं, काय करायचं, बूथ कसं प्लस करायचं, कार्यकर्त्यांना कसं मान सन्मान, बिलकुल मान्य. आता सर्वपक्षीय बैठका बिलकुल मान्य नाही. फक्त 3 महिने माझा स्वयंवर आहे, माझा नातेवाईक आहे, माझा जातवाला आहे, माझा ओळखीचा आहे, माझा गावातला आहे, माझा इकडचा आहे, हे सगळं 3 महिने काहीच करायचं नाही. सख्खा भाऊ जरी असला 3 महिने राम राम करा, 3 महिने भेटू जर बाबा. 3 महिने तुमच्या दुसऱ्या पक्षात असतील फक्त 3 महिने भेटू नका. इलेक्शन झालं बुथ प्लस राहिलं की मग मला विसाय म्हणजे असं हरकत नाही ना. आम्ही एकमेकांना घड्या घड्या घालला की म्हणलं बाबा घड्या घड्या घाला तर त्यापेक्षा जास्त काही मिळणार. त्यामुळे मला विनंती एवढीच आहे, सर्वांना तेवढाच मान आहे, सर्वांना तेवढाच सन्मान आहे, मी प्रत्येकाला ओळखतो. माझी विनंती फक्त एवढीच आहे, गैरसेवक मनात घेऊ नका. माझ्या मनामध्ये आई शपथ घेऊ सांगतो सगळे भाजपवाल्याचे मी माझ्या बरोबर आहेत. मनापासून मी त्याच्या बरोबर आहे, त्याच्यामध्ये कुठलाही फरक पडणार नाही. कोणाच्या मनात शंका अजिबात ठेवू नका की मी जुना हा नवीन साहेब मला बोलत नाही असं अजिबात नाही. माझ्या कधी घालणार वेळच नाही मला, मला हे विचार करायला वेळच नाही मला. फक्त एवढंच बघतो हा माणूस डुप्लिकेट तयार आहे ना एवढं बघतो, डुप्लिकेटची भीती वाटत, बाकी सर्व चालतात. त्यामुळे जो बुक प्लस करेल तो माझा, ही माझी भूमिका आहे. मनापासून मी सर्वांनी ते काम करावं अशी मला आग्रहाची सूचना माझ्या मुठभेडच्या या सगळ्या लोकांना करायची. मान्य सर्वांना, मान्य आहे की सर्वांना त्यामुळे दुसरा विषय जो आहे आता राहुल गांधींचा विषय तुम्हाला मी सांगितला. वॉशिंग्टन मध्ये केलेलं भाषण, सोयाबीनच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगितलं पाहिजे. सरकारने यापूर्वी हमी भावाने सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केला होता, जो हमी भाव डिक्लेअर केला. त्यानंतर सोयाबीनच्या भावामध्ये 100 ते 150 रुपयापर्यंत वाढ होऊन भाव 4500 रुपयाच्या आसपास सोयाबीनचे जवळ पोहोचले. आता सरकारने नव्या सोयाबीन हंगामाचे आधी आयात शुल्क म्हणजे सोयाबीनच तेल जे आहे, ऑइल जे आहे ते बाहेरून आयात होत होत, ते आयात शुल्कामध्ये सरकारने
कच्च्या आणि रिफाईन तेलाच्या आयात शुल्कामध्ये 20% वाढ केली, म्हणजे साधारण 22% आसपास वाढ केली सरकारने. 27% इम्पोर्ट जे क्रूड ऑइल आहे, क्रूड जे रिफाईन ऑइल मिळेल, क्रूड ऑइल मिळेल, क्रूड ऑइलच्या भावामध्ये जर घरून आणलं तर त्याच्यावर 27% टॅक्स लागतो. रिफाईन ऑइल जर घरून आणलं तर आपलं 32.5-32% वाढ केली. म्हणजे याचा अर्थ हे आहे की बाहेरून जर तुम्ही ऑइल आणलं तर त्याचा भाव आता टॅक्स पडणार. म्हणजे बाहेरून ऑइल आणणं कोणी परवडून घेऊन गेलं कशा करता, की बाहेरची ऑइलची इम्पोर्ट बंद झाली पाहिजे. हे झाल्यानंतर सोयाबीनचे भाव वाढल्याशिवाय राहणार नाही म्हणून सरकारने पाहिजे. देशामध्ये बाहेरून येतं ना, बाहेरच्या देशातून आपल्याकडे बोटीने ऑइल येते, ऑइलवर टॅक्स लावलेला आहे आणि टॅक्स असा लावलेला आहे की त्याच्यामुळे आता बाहेरून ऑइल येणं बंद व्हावं किंवा कमी व्हावं. त्याच्यामुळे फायदा एवढा झालेला आहे की आपल्याकडे ऑइलचं इम्पोर्ट कमी होईल. ऑइलचं इम्पोर्ट कमी झालं तर सोयाबीनचं निश्चितच त्याच्यामध्ये वाढ होईल आणि त्याच्यामुळे आपल्याला शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. आता महत्वाचं दिलेलं आहे आणि त्यामुळे मला मुद्दाम सांगा, हा निर्णय जो बाहेर सांगितला पाहिजे. समोर विरोधात लोक बोलत राहणार, सोयाबीनचे भाव पदार्थ वाढले असं मला माहिती, कालची लेटेस्ट व्हिडिओ घेतलेली नाही, 45 होता आणि सरकारने निर्णय घेतलेला आहे खरेदी केंद्र सुरू करून हमी भाव शेतकऱ्याचा भाव 43-43 आणि मिलला 45-46. म्हणजे आता बाहेरून ऑइल बंद झाल्यानंतर सोयाबीनचे भाव, हा विषय महत्वाचा याकरता आहे की निवडणुकीच्या काळामध्ये खोटे नंबर प्रचार केले जातात. 4,975 मी सरकार खरेदी करण्याचं सरकारने मान्य केलं. माझ्या टेलिफोन जास्त माहिती किमान भाव जो आहे सरासरी भाव आहे 4,495. म्हणजे सरकार सुद्धा सोयाबीन खरेदी करायला सुरू केलेलं सरकारने सरासरी भाव जो काढला तो 4,495 ही खरेदी सरकारने सुरू केलेली आहे. आपल्या जिल्ह्यात सुरू झालं असेल आणि हे करायला पण सांगायचं एवढं तुम्हाला काय विचारलो की आपल्याला आता सरकारने घेतले महत्वाचे निर्णय, लोकांकडून पुनर्जन्माला काम करावं लागेल. बासमती तांदळावर प्रति टन 950 किमान निर्यात करून, म्हणजे आता भात जो होता बासमतीची भात तो निर्यात करायला 950 निर्यात शुल्क लावण्यात आलं होतं. त्यामुळे सरकारने आता काय केलंय की शेतकऱ्याला आता बाहेर बासमती तांदूळ पाठवता यावा म्हणून सरकारने निर्यात शुल्क म्हणून काढून टाकल्या. आता $950 भरायची गरज नाही आहे, सरकारने त्याच्यावर निर्यात शुल्क काढून टाकलंय. आणि आपला विषय नाही, जास्त लहान जो विषय आहे तो तिकडे जास्त आहे, चंद्रपूर भंडारा गोंदिया त्या भागात भाताचं उत्पन्न जास्त आहे. परंतु भाताचं उत्पन्न त्या ठिकाणी व्यवस्थित व्हावं आणि भात बाहेर पाठवता यावा, तांदूळ बासमती तांदूळ बाहेर पाठवता यावा याच्यामुळे सरकारने त्याच्यावर निर्यात जे शुल्क लावलं होतं ते काढून टाकलं आणि ज्याला पाहिजे त्याला भात तुम्ही बाहेर पाठवू शकता. म्हणजे बासमतीला भाव चांगला मिळणार, सोयाबीनला भाव चांगला मिळणार आणि या सगळ्या माध्यमातून शेतकऱ्या संदर्भातले जे विषय आहे आणि मी जे म्हणतो की 2-3 दिवसांनी मोबाईलवर तुम्हाला काय भाव रोजची भाव तुम्हाला कळत काय, तेव्हा मोबाईलवर तुम्हाला बघताय की साहेब आपल्याकडे खरेदी सुरू झाली की नाही, सोयाबीनचा भाव किती वाढले, ही सगळी माहिती तुम्हाला मिळतच ना. तेवढा खोटा प्रचार जो केला जातो त्याला उत्तर कार्यकर्त्याने दिलं पाहिजे. आता आम्ही आरक्षण कायम ठेवणार, मराठा आरक्षण कायम ठेवणार, एससीचं आरक्षण कायम ठेवणार, एबीसीचं आरक्षण कायम ठेवणार, ओबीसीचं आरक्षण कायम ठेवणार. आणि काँग्रेसचे लोक बाहेर जाऊन सांगताय की आम्हाला देशामध्ये पैसे निर्माण झाली आम्ही आरक्षण काढून टाकणार. हे तुम्ही लोकांना सांगा काँग्रेसचं प्रचार काय चाललाय काय हे बघा, बोललं पाहिजे. हे तुम्ही बोलला नाही
लोकांना काही कळत राहिले खोटं नाटक काही इंटरव्ह्यू देतात लोकांना काही समजत नाही नेमकं काय चाललंय. त्यामुळे कार्यकर्त्यांना विनंती आहे की आरक्षणा बाबतीमध्ये भाजपची भूमिका काय, सोयाबीनच्या बाबतीमध्ये भाजपची भूमिका काय, तांदळाच्या बाबतीमध्ये भाजपची भूमिका काय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लोकांना सांगता आल्या पाहिजे. कार्यकर्त्यांनी या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. त्याचबरोबर कांद्याचा भाव सुद्धा आज 4,705 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे ती किमान निर्यात विरुद्ध होते, निर्यातीलाही बंदी वर्तीमध्ये पेक्षा निर्यातीवर शुल्क लावलं होतं केंद्र सरकारने, ते सुद्धा कांद्याप्रमाणे काढून टाकलं. ज्याला कांदा बाहेर पाठवायचा कांदा बाहेर पाठवा, हा विषय आपल्याकडे कमी आहे. नाशिक निफाड त्या साईडला जास्त आहे, कांदा उत्पादक शेतकरी जास्त त्या भागामध्ये आहे. मात्र कांदा पाठवायला अडचण नाही, तांदूळ पाठवायला बाहेर अडचण नाही, सोयाबीनचा तुम्हाला फायदा होऊ लागणार आहे. शेतकऱ्यांचे जे प्रमुख विषय आहेत सगळे मार्ग जवळपास सर्व लावलेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी अजून फायदा होणार सांगायचं. त्यामुळे सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला फायदा होणार. सगळ्यात शेवटी महत्वाचा विषय ते मला सांगितलं पाहिजे, आज तेलंगणामध्ये काँग्रेसचे जे राज्य आहे त्या काँग्रेसच्या राज्यामध्ये उदाहरण तेलंगणामध्ये दलित बंधू योजना सुरू केली होती केंद्र सरकारने, राज्य शासनाच्या काँग्रेस सरकारने, ती योजना बंद झालेली आहे. तेलंगणाचं इलेक्शन मी गेलो होतो, तेलंगणामध्ये राहुल गांधींनी आणि केंद्र सरकार राज्य शासनाने जाहीर केलं की आमचं सरकार निवडून द्या, आम्ही तुम्हाला ही जी दलित बंधू योजना आहे ती योजना चालू चालू राहील, आमची 5-6 गॅरंट्या दिल्या होत्या. आज आपल्याकडे म्हणतात लाडकी बहीण बंद होणार आहे, फलाण बंद होणार आहे, हे बंद होणार आहे, निवडणूक 3 महिन्याकरताच आहे. मित्र मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं, प्रधानमंत्र्यांनी सांगितलं, ज्या योजना सुरू केलेल्या आहेत सरकार आमचा आना बंद होणार नाही, ते जाहीर केले आहे. आज महिलांच्या अकाउंटला 4,500 आले की नाही, आले की नाही 7,000 आले की नाही. आज तुमच्या भागातल्या महिलांच्या अकाउंटला 3 महिन्याचे 4,500 आले ना, आले की नाही. ₹4,500 महिलांच्या बँक अकाउंट झाले. तेलंगणात काय झालं, तेलंगणामध्ये दलित बंधू योजना बंद झाली, काँग्रेस सरकारने दलित बंधू योजने सर्व खाते बंद करून टाकले आणि त्याच्यामध्ये लाभार्थी जे होते त्यांचे सर्व प्रश्न आता निर्माण झाले आहेत. आणि जिल्ह्यामध्ये नवीन अर्ज सुद्धा घेणं बंद केलंय. तेलंगणामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये नवीन अर्ज सुद्धा दलित बंधू योजनेचे घेणे बंद झालाय. मित्र मला एवढं सांगायचं, कर्नाटक असो तेलंगणा असो, ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचे राज्य आहे त्या ठिकाणी जाहीर केलेल्या योजना त्या सगळ्या प्रकारपट बंद झालेल्या आहेत. आपल्या राज्यामध्ये योजना चालू आहे, पैसे अकाउंटला आलेले आहेत आणि आपली योजना पुढे चालू राहणार. फक्त काय बटन जरा व्यवस्थित बटन करायचं, फक्त बटन जरा व्यवस्थित दाबा. बटन जर व्यवस्थित दाबलं तर मात्र आपल्याला कुठंही काही पाहायची गरज पडणार नाही. आणि बटन जर दुसरीकडे दाबलं योजना बंद झाली म्हणून समजा, बंद झालं तेलंगणा बंद झाले, कर्नाटकात बंद झाले, ते बंद होईल सगळं उद्या. त्यावेळी मला कार्यकर्त्यांना सांगायचं, लोकांमध्ये सांगा तेलंगणात बंद झाले, कर्नाटकात बंद झाले, आपली चालू आहे आणि चालू ठेवायची असेल सरकार महायुतीच भाजप सरकार महाराष्ट्रात आलं पाहिजे. त्यामुळे मला मुद्दाम सूचना करायची, सगळे विषय मी तुम्हाला मुद्दाम मला आता कर्नाटकमध्ये काय झालंय, SC ST चा पूर्ण पैसा जवळपास 14,000 कोटी रुपये काढून घेतले दुसरीकडे वळवले. म्हणजे SC ST चा पैसा बजेटमध्ये फिक्स पैसा असतो, SC ST चा जे काही पैसे दिले जातात ते बजेटमध्ये फिक्स असतात. आता हे पैसे त्यांनी 14,000 कोटी रुपये काढून घेतले SC ST चे आणि दुसरीकडे वळवले. मित्र सांगायचं एवढंच आहे
या सगळ्या योजना ज्या सरकारने आपल्या सोबत दिल्या आहेत 100% सर्व झाले. यासाठी वर मोदी सरकार मोदी प्राईम मिनिस्टर प्रधानमंत्री होऊन बसले 5 वर्ष 100% प्रधानमंत्री त्या ठिकाणी मोदी साहेब राहणार आहेत. चिंता करायची गरज नाही. आपला रुपये पैसे तरी पडणार नाही. शेतकऱ्यांचे सगळे केंद्र सरकारचे निर्णय आहे. केंद्र सरकारने हमीभाव किंमत ते इम्पोर्ट 12 बासमती सगळे जे विषय सांगितले तुम्हाला ते केंद्र सरकारने पैसे दिले. केंद्र सरकारची मदत आहे म्हणून आपल्याला चिंता नाही. जो पण मोदी साहेब आहे मोदी हे तो मुमकिन आहे. मोदी आहे पुढे सगळे चालणार आहे. जिथे आहे ते बांधणीकडे काम करतोय. डुप्लिकेट जमत नाही आपलं. जे आहे ते आहे रेडी कमांडमध्ये काम करू चिंता करणार. दाखवायचं अशोक चव्हाण जिल्ह्यामध्ये काही झाले नाही. मला दाखवायचं आहे अशोक चव्हाण जिल्ह्यामध्ये काय कोणी कोणी दाखवू शकतो. यासाठी पाण्यावर जमणार नाही. तुम्ही काय म्हणत तुम्हाला आपलं भूक आपलं गाव गावागावात वाद ग्रामपंचायत सरपंच इकडं माझे सरपंच तिकडं साहेब चहा प्याला इकडे गेले माझ्याकडे आलेच नाही तिकडे बोलले तिकडे बघितलेच नाही. हात जोडून विनंती करतो. आता हा वेळ नाही याकरता आणि कार्यकर्ते आम्हाला सांगितलं पाहिजे. हा माझ्याकडे आला माझा विरोध काय साहेबाकडे चालला. मला सांगा गावातला तुमचं काय करणं जमत नसेल आणि तो आपल्याकडे येत असेल आणि गाव प्लस होत असेल तुमची काय हरकत आहे का? हरकत आहे का? जोर बोल हरकत आहे का? हा माझ्याकडे आला तो तिकडे गेला. मला असं बघा लोकांचं म्हणणं आहे गावात एक भेट असो तर दुसरा भेट असो आपल्याकडे येत असेल ना बिलकुल स्वागत करत. निवडून जिंकायचं आहे ना आपल्याला. ती भांडण देऊन राहायचं गावात ग्रामपंचायतीचं भांडण सोसायटीचं भांडण घ्यायचं भांडण त्याचं भांडण. मला हे बिलकुल उपयोगाचं नाही. नुकसान आपलं होणार. आपल्या उमेदवाराचं नुकसान होतं पक्षाचं नुकसान होत. हे फक्त तुमच्या भूमिकेने पूर्ण जिल्ह्यामध्ये माझी भूमिका ही आहे. गावागावाचा वाद तंटे हे या निवडणुकीचा लक्ष नाही. बूथ जिंका इलेक्शन जिंका. बूथ जिंकला तर इलेक्शन जिंकला नाही तर मग याला खाली दाखवायचं मायनस. बाबासाहेबांना काहीच नाही हो का मायनस यायचं काय ना गेली पाहिजे काहीच नाही. उदाहरण सांग याच काही नाही त्याच काही नाही आणि मग शेवटी आमचंच काही नाही तुझं काय होऊ जाईल ना काय फायद्याचं आहे. त्यामुळं आता हे तुमचं काय नाही माझं काय नाही माझं गाव काय नाही माझं बोलणं या भानगडी करू नका. फायद्याचं नाही आहे. अरे महाराष्ट्रात दिसलं पाहिजे नांदेड जिल्ह्यात सगळ्यात जास्त जागा भाजपचा आहे. तर नांदेडच्या कार्यकर्त्यांना सांगायचं तुम्हा सर्वांना चांगली संधी आहे. जे गेले घर झालं नवीन लोकांना संधी देऊ नका. मला चार स्वच्छ चार नवीन लोकांचा आता नवीन लोकांना चान्स आहे. जे गेले घर झाले लोक म्हणतात बरं झालं गेल्याचा आमच्या लोक जे गेले जाऊ द्या. लोक गेले कंटाळले होते वाट पाहत होते ते जातात म्हणून. जे गेले ते नवीन माणसाला चान्स दे. नवीन माणसं म्हणजे जिंकणार पाहिजे कोणी या म्हणून मला सांगत असत. जिंकणार पाहिजे गाव त्याच्या पाहिजे बाजूला तालुका पाहिजे कार्यकर्ते पाहिजे सगळ्या व्यवसायात तिकीट द्या. सगळ्यात तिकीट द्या लोकसभा निवडून आलो आयोग सांगायचं लोकसभेला आणि विधानसभा दोन्ही निवडणूक महत्वाच्या आहेत. दोघे खुश लोकसभेला तिकडं विधानसभेला इकडं असं डबल वोटिंग नाही काय असं एकच वोटिंग दोन्हीकडं एकच वोटिंग दोन्हीकडे कमळ म्हणजे कमळ लोकसभेला कमळ विधानसभेला कमळ. साहेब भावाला सोडला एक बघला हा तुमचा म्हणून तुम्हाला दोघांना खुश झोप असते. आता थोडस धडासोयीने धायरे नाते संबंध थोडे बघा एक नवीन मतदारसंघ आपल्याला आला पाहिजे. सोयरे झाल्याचा मतदारसंघ म्हणतात काय माझे रिपोर्ट सोयरे झाल्याचा मतदारसंघ नवीन काय कोणा झोप असते. अनेकांचे अनेक सोयरे अनेक पक्षात आहेत तेच करत असतो तर काही शिल्लक झाला असं.
आम्ही तसं काही जाते आम्ही काही नसतात. मित्र निवडणुकीमध्ये सगळ्या गोष्टी बाजूला सर्व आपण निर्णय घेतला आपण काही जबरदस्त प्रश्न काही आपण एक निर्धार केलेला आहे आपण एक वचन घेतलेलं आहे मला मनामध्ये एकत्र आलेलो आहे जबरदस्ती केली आहे कोणता का मनापासून सर्व कार्यकर्ते कार्यकर्ते मनापासून त्या ठिकाणी कार्यकर्ते आहेत काही भाजपचे जुने आहेत काही नवीन आलेले आहेत सगळ्यांचं मनोमिलन आपण केलेलं आहे. माझं म्हणणं एवढंच आहे आता बाकी सगळ्या विषय बाजूला ठेवा. तीन महिने आचारसंहिता पाळा आणि एकोप्याने काम करा. हा सगळ्या कंपनीचा उद्देश एवढाच होता की बाजार भाव शेतीचा माल अमुक तमुक सगळ्या गोष्टी आहेत. आता आपण महिला लाभार्थी लाडकी बहिणीचे पण काय झालं काय वाढलं एकतीस तारखेपर्यंत लाडकी बहिणीचं आपल्याकडे अजूनही नोंदणी सुरू आहे. त्या बँकेची भरपूर ऐकली मी अनेक ठिकाणी म्हणजे विशेषतः मालपोकर मुस्केड या भागातल्या बँकेच्या टप्प्याला ऐकला बँक ऑफ बडोदा स्टेट बँक ऑफ इंडिया अमुक तमुक मी ऐकल्या. मी दोन दिवस सुट्टी आहे निरीक्षा गणपतीमुळे दोन तीन दिवस सुट्टी आहे. बँक तुम्ही 17 तारखेच्या नंतर मी स्वतः मीटिंग घेणार आहे आणि मुथलेड मधले जी बँक आहे तुमच्या बाळकोटाची बँक आहे दोन तीन बँका ज्या आहेत त्या ठिकाणी स्वतः मी अधिकारी बोलून त्या ठिकाणी जेवढे फॉर्म पेंडिंग आहे ते फॉर्म लवकरात लवकर काढण्यासंदर्भामध्ये आम्ही निर्णय घेणार आहोत. मला मंडळ सांगितलं पण मी काल अनेक ठिकाणी गेलो वॉर्डा वॉर्डात गेलो नगरपालिकेमध्ये महिलांना विचारलं साहेब आमचे पैसे काढले नाही तर फॉर्म भरले भरले नाही फॉर्म न भरता कसे पैसे दिले हे काम करण्याचं आहे. वॉर्डामधल्या कार्यकर्त्यांचं काम आहे नगरसेवक माजी नगरसेवक अमुक तमुक कार्यकर्ता जो वॉर्डात असेल फॉर्म भरले पाहिजेत ना. मला स्पष्ट सांगितलं पाहिजे गावात कोणी मेहनत घेत नाही गावामध्ये कोणी मदत नाही ते नंबर झाले त्या बघताना आपण सुटवून केले म्हणून झाले गावातला कोणी कार्यकर्ता बायकांचे फॉर्म भरून घेत नाही. मला विनंती आहे जी मंडळी बसलेली आहे गावामध्ये लाडकी बहिणीचे फॉर्म भरून घ्या पैसे द्यायची जबाबदारी माझी आहे. 4,500 रुपये मिळाले 3 महिन्याचे 3 महिन्याचे 4,500 रुपये मिळाले. तुम्ही जर गावात बघत बायकांना काय करते त्यांना कसं भरायचं काय गावातल्या कार्यकर्ते हा जोड विनंती आहे थोडी मेहनत घ्या. गावामध्ये कार्यकर्ते काम करत नाही मी तुम्हाला सांगतो मला माहिती आहे की वॉर्डात चौकशी केली कोणी कार्यकर्ता काम करत नाही. म्हणून मला विनंती आहे वॉर्डातले गावातले ग्रामपंचायतीतले बायकांचे फॉर्म ज्यांचे भरलेले नाही ते भरून घ्या तो तुमचा 100% पत्ता मतदार झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त आमच्याच कामाचं नाही तुमच्या नगरपालिकेला ग्रामपंचायतीला सुद्धा कामाशिवाय राहणार नाही. बरोबर आहे का तेव्हा त्याला लवकर तुमची ग्रामपंचायत असते आता काय झालं माझं म्हणणं एवढंच आहे. आता वाट घेऊन पाहता तुम्ही तुमच्या वर्गातले तुमच्या ग्रामपंचायतीतल्या बाजूने वेगवेगळ्या 15 दिवस आपल्यामध्ये आहेत या 15 दिवसामध्ये नोंदणी करायचं काम जर केलं तर त्याला पैसे मिळतील. 65 वर्षाच्या वरच्या महिलांना सुद्धा वयोश्री योजनेमध्ये पैसे मिळतात त्याचा वेगळा फॉर्म आहे. वयोश्री योजनेमध्ये 65 वर्षाच्या महिलांना पैसे मिळतात आणि प्रशिक्षणासाठी पूर्वज मुलांना सुद्धा फॉर्म भरले तर महिन्याला 7-10 हजार रुपये त्यांच्या क्वालिफिकेशन प्रमाणे त्यालाही पैसे मिळतात प्रशिक्षणाकरता. म्हणून मला कार्यकर्त्यांना सांगायचं आहे आपण कॅम्प घेतले आणि ठिकठिकाणी पंचायत समिती स्तरावर सुद्धा लोकांना फॉर्म कसे भरायचे काय सगळं सांगितलं पण त्याला तुम्ही लोकांनी हातभार लावला काम होणार आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत याचा फायदा फक्त आम्हाला लोकसभेला विधानसभेला नाही तुम्हाला उद्या ग्रामपंचायतीला नगरपालिकेला जिल्हा परिषदाचा झाल्याशिवाय राहणार नाही ते लक्षात ठेवा. नाही केलं तर नुकसान तुमचं होईल नाही केलं तर नुकसान होणार आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी लक्ष द्या. म्हणून मला विनंती आहे की तुम्ही सगळं समजून घ्या मी काय म्हणतोय आणि गांभीर्याने या विषयाचा कुठेतरी विचार केला पाहिजे अशी माझी आग्रहाची सूचना इथे बसल्या सर्व कार्यकर्त्या राहणार. मित्र शेवटचा मुद्दा फक्त एवढं मला सांगायचा आहे आपल्याला बूथ ट्रेनिंग आम्ही घेणार आहोत बूथ कमिटी आपण केलेली आहे आता परत मांडणी भरण्यापूर्वी
माझं नाव नाही, याचं नाव नाही, अमित नाही, तमुक नाही, आपण भाजपचे एक लोक घेतलेली आहेत आणि काँग्रेस मधून भाजप मध्ये आहे त्यांना सोबत घेतलेलं आहे, दोन्हीकडचे समान घेतले आहोत, त्यांनी काय केलं पाहिजे त्या हे सगळ्या गोष्टी तुम्हाला बोलवणार नाही, सांगतो मला बोलायचं आहे, मला बोलणार नाही, तुझं कामच नाही, जो बुक एजंट केला आपण नेमतो आहे, ज्याला लिहिलं नेमतो आहे, ज्याला आपण बुक कमिटीचा मेंबर करतो आहे, ते 20-25 लोक प्रत्येक गावात बोलवणार आणि त्याला ट्रेनिंग देणार आम्ही की त्यांनी मतदान कसं करायचं, कसं करून घ्यायचं, कोणचे वाटायचं मटेरियल वाटायचं, माहिती द्यायची, ज्या ज्या गोष्टी इलेक्शनच्या दिवसाच आहे, तुम्ही तुमचं गाव सांभाळ करून काम तुमचं करा, स्वतःची कामं करतात गावामध्ये, त्या संदर्भात थोडीशी माहिती अधिकची करा देणार आहोत, त्यामुळे तुम्ही कधी नाराज व्हायचं नाही, आम्हाला बोलवच नाही, आम्हाला सांगितलंच नाही, आम्हाला गेलोच नाही, ही भानगड अजिबात, ही भानगड अजिबात जे बुथ कमिटीचे मेंबर आहेत त्यांनाच आम्ही बोलू आणि प्रत्येक तालुक्याच्या बैठका घेऊ आणि त्यांना आम्ही पुढच्या ह्या 8 दिवसामध्ये बोलवून प्रत्येक तालुक्याला बुथ कमिटीची मीटिंग घेणार आहोत, जे बुथ कमिटीचे मेंबर आहेत त्यांनाच बोलवणार आहोत, त्यामुळे आमचे आपले जे शक्ती केंद्र प्रमुख आहे त्यांनाही बोलवू हवं, त्यांचं काम आहे की त्यांनी त्याचं नियंत्रण ठेवावं, गावावर विजय करावी आणि त्याची मग ती माहिती घेऊन पुढे काम करतात, थोडंसं नियंत्रण ठेवायचं काम शक्ती केंद्र प्रमुखांनाही बोलवू, मला हे सांगायचं त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे, ज्यावेळेस हा कार्यक्रम होईल त्या ट्रेनिंगच्या वेळेस आपले बुथ कमिटी सदस्य येतील आणि शक्ती केंद्र प्रमुखांना सुद्धा आपण त्या ठिकाणी बोलवून त्यांच्या हस्ते आपण हे काम करायचं आहे, मित्रांनो सगळे प्रमुख विषय मी तुम्हाला सांगितले, मला गणपतीची गडबडायचं जायचं आहे, फक्त एवढं तुम्हाला सांगते 2 दिवस सुट्टी आहे, जे काही काम आहे लाईटचे डीपीचे विषय आहे, काही ठिकाणी पाण्यामध्ये असे विषय आहेत, काही असे प्रश्न आहेत, 17 तारखेनंतर या सगळ्या प्रश्नाकडे अधिकारी जागे होते, 3 दिवस सुट्ट्या लागतात, त्यामुळं 2-3 दिवस थांबवलं जातं, ते झाल्यानंतर या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं जाईल, पुनश्च एकदा इथे आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो, आभार मानतो, जय हिंद, जय महाराष्ट्र।